संपर्कात जे कुठले आमदार आहेत त्या सगळ्यांची भूमिका आहे की एकदा अधिवेशन होऊ द्या, तिथे असणारे जे नेते ज्याच्यामध्ये दादासुद्धा आहेत, आम्ही अधिवेशनाच्या आधी निर्णय घेतला तर दादांना फेस कसं करायचं, ज्यांनी कधीही कुठल्याही खालच्या लेवलला जाऊन साहेबांच्या विरोधात नाही तर विचाराच्या विरोधात तिथं भूमिका घेतलेली नाही, असे लोक विधानसभा झाल्यानंतर नक्कीच येतील असं वाटतं. त्यांना राज्यसभा दिली नाही, त्यांना मंत्री व्हायचं होतं, त्याच्यामुळे ते नाराज झाले. संताप परिषदेचे त्यांच्या सदस्यांना त्यांनी बोलवलं आहे, याचा अर्थ त्यांच्यामध्ये आलबेल आहे आणि वरिष्ठ नेत्यांना त्या ठिकाणी मान दिसते. त्या पक्षामध्ये बऱ्याच काही गोष्टी नॉर्मल आहेत असं वाटत नाही. अनेक लोक पक्ष सोडण्याचा विचारसुद्धा त्या ठिकाणी करत आहेत. आमच्याही संपर्कात जे कुठले आमदार आहेत त्या सगळ्यांची भूमिका आहे की एकदा अधिवेशन होऊ द्या, अधिवेशनामध्ये फंड मिळू द्या आणि अधिवेशनाच्या काळामध्ये तिथे असणारे जे नेते आहेत ज्याच्यामध्ये दादासुद्धा आहेत, आम्ही अधिवेशनाच्या आधी निर्णय घेतला तर दादांना फेस कसं करायचं. मग या सगळ्या कन्फ्युजनमध्ये अनेक आमदार म्हणतात एकदा अधिवेशन होऊ द्या, मग आम्ही योग्य असा निर्णय घेऊन. जे कुठले चांगले आमदार आहेत ज्यांनी कधीही कुठल्याही खालच्या लेवलला जाऊन साहेबांच्या विरोधात नाही तर विचाराच्या विरोधात तिथं भूमिका घेतलेली नाही, असे लोक विधानसभा झाल्यानंतर नक्कीच येतील असं वाटतं. नाही, सगळे मोठे नेते आहेत. पवारसाहेबांनी पूर्वीच्या काळामध्ये त्यांना संधी दिली, त्यांना ताकद दिली, मोठं केलं, स्वतःचं सुद्धा त्यांचं कर्तृत्व आहेच आणि अशा परिस्थितीमध्ये मोठ्या नेत्यांचं करायचं काय हा पूर्णपणे निर्णय हा साहेबांचा तिथं असणार आहे. फक्त निर्णय घेत असताना आज निष्ठेने आपल्याबरोबर जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते राहिले त्यांचा पहिला विचार केला गेला पाहिजे असं मला कार्यकर्ता म्हणून वाटतं. विधान परिषदेच्या 11 सदस्यांची मुदत संपत आहे, पुढील महिन्यात या संदर्भात इलेक्शन सुद्धा होणार आहे. तुम्ही आताच बोलताना म्हणला की काही अजितदादा गटाचे आमदार आमच्या संपर्कात आहेत, जर त्यांची मदत तुम्हाला जर झाली आगामी काळामध्ये तर राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी काळामध्ये विधान परिषदेचा एक सदस्य सहज निवडून येतो, या संदर्भात काय सांगाल? आकड्याचा खेळ आहे शेवटी आणि त्याचा फायदा नक्कीच तिथं होत असतो. अधिवेशन होऊन देऊ, त्यानंतर बरंच काय होणार आहे आणि त्या बरंच कायमध्ये जी महायुती आहे त्या युतीमध्ये सुद्धा काही प्रमाणात बिघाड होऊ शकतात असं अनेक लोकांचं मत तिथं झालेलं आहे. त्यामुळे अधिवेशन पुरतं फक्त आपल्याला थांबावं लागेल. फक्त या अधिवेशनामध्ये कर्जमाफी हा मुद्दा आम्ही प्रकर्षणाने त्या ठिकाणी घेणार आहोत आणि जे रोजगार युवांचे गुजरातला गेलेले ते परत एकदा आणण्यासाठी, नाहीतर नवीन इन्व्हेस्टमेंट या राज्यामध्ये काय येते याच्यावर एक आम्ही चर्चा आणि भ्रष्टाचार जो आरोग्य विभागामध्ये आणि इतर विभागामध्ये झालेला आहे तोही मुद्दे आम्ही तिथं आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली घेणार आहोत. त्यांनी जो दावा करत आहे की अधिवेशनानंतर आमच्यासोबत काही आमदार येतील, असे किती आमदारांची संख्या आहे की जे तुमच्या सध्या संपर्कात आहे आणि त्यांचा आकडा? सुरुवातीपासून आम्ही सांगितलेलं 18 ते 19 आमदार हे आपल्या संपर्कात आहेत. अधिवेशनच्या काळामध्ये बऱ्याच काही घडामोडी होत असतात, फंड दिला जातो, त्यामुळे सगळेच लोक अधिवेशन होऊ शकतात तिथे थांबतील आणि काही प्रमाणात ते लॉजिकलसुद्धा आहे. अधिवेशन झाल्यानंतर जे कुठल्या आमदारांना घ्यायचं आहे त्याचा पूर्णपणे निर्णय हे पवारसाहेब, जयंत पाटील साहेब आणि इतरही आमचे मोठे नेते घेतील आणि त्याच्यामध्ये काही चांगले आमदार नक्कीच परत येतील असा आम्हाला विश्वास आहे. सर,